आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. द्या बाबा. अगं मी टाकतो. अहो द्या, मी पण कपडेच भिजवते. अहो पण मी करतेच आहे ना, द्या ना एवढं काय. द्या. काय ते पॅन्टच्या खिशात होते पैसे, ते काढले. काढले ना. बर. ठीक आहे. हे तर वृंदादेचं अक्षर दिसत आहे. मैत्री म्हणजे एकच माणूस, तरी गजबजलेलं गाव वाटत. हजारोंच्या गर्दीतही ते आपलं हक्काचं नाव वाटत. किनारा गाठायची इच्छा सांगा कोणाला नसते. एकमेकांना जपणारी मैत्री कोणाला नको. वृंदाताईने ही चिठ्ठी अजिंक्य सरांना डब्यातनं पाठवली होती आणि ती बाबांच्या खिशात सापडली म्हणजे बाबांनी ती नक्कीच वाचली असणार. पण बाबा यावर काहीच कसे बोलले नाहीत. ताई, माझे पण कपडे धुवायचे. ताई, काय झालं? अगं, ही चिठ्ठी वृंदाताईने अजिंक्य सरांना लिहिली असं वाटतंय आणि ही बाबांच्या शर्टच्या खिशात मिळाली म्हणजे बाबांनी नक्कीच वाचली असणार. म्हणजे बाबांनी मुद्दामून अजिंक्य सरांपर्यंत ही चिठ्ठी पोहोचू दिली नाही. ज्या बाबांना आपल्या मुलींची काळजी असते तेच बाबा वृंदाताई बद्दल असे कसे काय वागू शकतात कळत नाही मला. ओहिताई, आपण एक काम करूया का, बाबांशी जाऊन थेट बोलूया. नाही नाही नको. तसं केलं ना तर बाबा आणखीन काहीतरी कठोर वागतील आणि या घरामध्ये वाद होतो. हे बघा, जोवर वृंदाताई तिच्या प्रेमाची कबुली देत नाही ना तोवर आपण केलेल्या प्रयत्नांना काहीच अर्थ उरत नाही. आणि आपण बाबांशी बोललो त्यामुळे घरात वाद झाला आणि तो वाद वृंदाताई पर्यंत पोहोचला तर. आणि बाबा चिडलेत हे जर वृंदाला कळलं तर ती अजिंक्यचा विचार करणं सोडून दे. हो मग आता काय करायचं? नाही काय करायचं ते मला माहित नाही, पण मला हे माहितीये एकदा का वृंदाताईने तिच्या प्रेमाची कबुली दिली मग बाबांनी जरी विरोध केला तरी मी अजिंक्य सर आणि वृंदाताईचं लग्न लावून देईन. मग भलेही मला बाबांशी वाद घालावा लागला किंवा वाईटपणा घ्यावा लागेल तरी मी तो घेईन. भोल काय झालं? तुला काय झालंय? व्हाय आर यू सो हॅपी हॅपी? मी तर रोजच असतो ना असा हॅपी हॅपी. चल चल, हे तू मला सांगतोस? रोज असं पडलेलं तोंड असत तुझ. काय? नाही म्हणजे अगदी पडलेलं नाही पण नॉर्मल असत, कारण हॅपी व्हावं असं काही घडलेलं नसत. असं काही नाही शमू, मी केस जिंकून येतो तेव्हा असतो की नाही हॅपी हॅपी.
दादा मी पाहिलंय तुला, तू तुझ्या कितीतरी केस जिंकून आल्यावर नॉर्मल असतोस, फक्त असं हलकस दिलका बघतोस आणि हसतोस, एवढ्या हॅपी तर अजिबातच नसतोस. आता खरं खरं सांग, नक्की काय झालंय? अच्छा, काही स्पेशल घडलंय का? काहीही स्पेशल घडलेलं नाहीये, कळलं? आणि मला सांग, असं हॅपी राहायला नेहमी काहीतरी कारण पाहिजेच का? नाही दादा, हॅपी व्हायला कारण लागत. अच्छा. हो, आणि विदाऊट कारण हॅपी असलेला माणूस हा प्रेमात पडलेला असतो. काय? असं मी मूवी मध्ये बघितलंय. वेडा भाई, या सगळ्या गोष्टी कळायला अजून तू लहान आहेस, कळलं ना? तू असतो मूवी बघून मूवीतले डायलॉग नको मारूस. ठीक आहे, नाही मानणार. पण तुझं जर हॅपी व्हायचं कारण हे असेल ना, तर मला काही हरकत नाहीये. शमू. माझ तुझ्याकडे काम होत, बोल ना. अग, अजिंक्य सरांबद्दल तुझं काय मत आहे? स्थळ म्हणून काय काय म्हणजे असं काय विचारतेस? अगं नाही नाही, म्हणजे तुला साधारण अंदाज आहे ना की ते कसे आहेत, काय आहेत वगैरे म्हणून. हो, पण असं का विचारलंस तू? अगं म्हणजे आमच्यापेक्षा तू आता त्यांना जास्त ओळखतेस ना, केसच्या वेळी तुमचं सतत भेटणं व्हायचं म्हणून. का? पण मला नाही कळलं, म्हणजे असं एकदम का विचारलं स्थळ म्हणून? अगं हा, माझी एक मैत्रीण आहे ना, तिची बहीण आहे, तर तिच्यासाठी स्थळ बघतायत म्हणून विचारलं. अच्छा, तस. मग तुला काय वाटलं? काय नाही. हा, तू काय म्हणत होतीस? हा, माझी जी मैत्रीण आहे ना, तिची बहीण, तिच्यासाठी स्थळ बघतायत, पण स्थळ मिळतच नाहीयेत आणि वय उलटून चाललंय तिचं, युद्ध पातळीवर अगदी धावपळ सुरू आहे स्थळ शोधण्यासाठी. तर मग माझ्या मनात विचार आला की अजिंक्य सरांचं नाव आपण सुचवूया. कशाला? नको नको नको. का ग? चांगले आहेत की अजिंक्य सर? ते चांगलेच आहेत. मग झालं तर, म्हणजे लग्न जर झालं तर शमीराला पण आई मिळेल ना? नको अग, नको अग. खरं तर ना त्यांना लग्नच करायचं नाहीये. असं ते तुला म्हणालेत का? नाही, म्हणजे तसं म्हणाले तरी नाही, पण बघ ना, म्हणजे करायचं असतं तरी आधीच केलं असतं ना त्यांनी. ते पण बरोबरच आहे म्हणा. हा, त्यामुळे जाऊ दे, विषयच संपला. अग, असं कसं विषय संपला ताई? ते त्यांना तसं आधी वाटत होत ना, आत्ता त्यांना काय वाटतं हे आपण नाही ना सांगू शकत. म्हणून मी काय म्हणते, आपल्याला स्थळ सुचवायला काय हरकत आहे ना, म्हणजे पुढचं पुढे बघू आपण नंतरच नंतर. पण आपण त्यांच्याजवळ विषय तर काढायला हवा ना. मी काय म्हणते, तू बोलून बघतेस का त्यांच्याशी? म्हणजे तू बोल ना. मी? ठीक आहे, बोलते त्यांच्याशी. वृंदाला काय झालं भाई? प्रेम. ताई पुन्हा एकदा प्रेमात पडलीय भाई. म्हणजे का? अहो, म्हणजे मी वृंदाताई समोर मुद्दामून अजिंक्य सरांसाठी माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या स्थळाचा विषय काढला आणि म्हटलं तूच बोल त्यांच्याशी, तर गेली एकदम निघून. भाई उक्ता बघितलं, तिच्या मनामध्ये वकील साहेबांविषयी प्रेम आहे भाई. अहो आहेच, म्हणूनच तर हे चिठ्ठ्या पाठवणं वगैरे सुरू झालंय ना. तुम्हाला सांगते आई, आता फक्त ओठांवर येणं बाकी आहे. चला, म्हणजे अजून आशा आहे बे. हा, तुम्ही आहातच अजून थोडे दिवस. तेच ना, थोडेच दिवस आहे ना मी, म्हणून काय म्हणते त्यांना सांग. सांग त्यांना, पटापट एकमेकांना चिठ्ठ्या पाठवा, 6 दिवसात प्रेमात पडा आणि लग्न करा. जरा कठीणच वाटते आई.
का ग पण अशक्य पण नाहीये. मा आता कसं बोललीस? अग ती प्रेमात पडली आहे ना, तुळशी जवळ चिठ्ठी लिहून ठेवली होती की नाही, मग ती इच्छा माझी पूर्ण होणार म्हणजे बाई. आणि ती इच्छा पूर्ण होणार म्हणजे दुसरी पण इच्छा पूर्ण होणार. दुसरी ती कुठली? ती नाही का धर्मेंद्रला मिठी मारायची? अच्छा हा हो. मी तुम्हाला सांगू का, खर तर ही इच्छा एका रात्रीत पण पूर्ण होऊ शकते. हा चल ऐका, मी तुम्हाला सांगते, तुम्ही ना रोज रात्री झोपताना मेकअप करून झोपाई. ऐका, धर्मेंद्र जर आला ना तर तुम्हाला असं ड्रीम गर्ल समजून तुम्हाला मिठीच मारेल ना. गप ग काय 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 पण बोलते बाई. अशु कोण आहे घरामध्ये? अशु आवाज तर ओळखीचा वाटतोय बाई. अशुजी तुम्ही अहो 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 नाही अहो म्हणजे अहो जाओ मधलं अहो जाओ मधलं अहो. अच्छा मैं आ गया आशाजी. तुम्ही धर्मेंद्र ना? जी हा मैं हूँ धर्म. पण मग तुमच्या केसांना काय झालं, कुठे गेले? मिरपाल मिरपाल वय झालं, डोक्यावर केसांचं ओझ झालं, इसने मैंने मेरे बाल चुन चुन के काट दिए. तुम्ही मला भेटायला आला भाई? वो चक्कर आ गए, वो चक्कर आ गए, वो धर्मेंद्र जी आ गए. अशु मला मराठी सुद्धा येतो, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि मराठी शिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. अशु भाई अशु किती वर्षात मला कुणी आशु म्हटलं नाही हो. धर्मेंद्रजी ऐका ना. बोलो आशु बोलो. जाऊ दे बाई, तुम्ही असं आशु म्हटलं ना की मला बोलायला पण सुचत नाही. मा कसम तुम्ही अगर मुझे जवानी में मिलती तो मेरी ड्रीम गर्ल तुम्ही होती. भाई आता मात्र मी लाजते हा, लाजते भाई मी. मैं कसम आज दीदार हुआ है, मैं कल फिर आऊंगा, आणि मग आपण
या झिलमिल सितारच्या अंगण खाली बसून खूप साऱ्या गप्पा मारायच्या. हा उद्या पण येणार बाई, खूप साऱ्या गप्पा मारू आणि माझी दुसरी इच्छा पूर्ण होईल बाई. हो काय काय चाललंय तुमचं, एवढ्या रात्रीचं बाहेर काय करताय तुम्ही? हा झोपेत चालायची सवय आहे की काय तुम्हाला? कुठे कुठे कोण कुठे? हे काय मी समोर उभा आहे तुमच्या? तुम्ही नाही हो. धर्मेंद्र. धर्मेंद्र? कोण धर्मेंद्र? हिरो. हिरो धर्मेंद्र आला होता इथे. काय काय चाललंय तुमचं असेल तिथे? अहो भास झाला असेल तुम्हाला. नाही भास नाही, खरं खरं आला होता मास्तर. ड्रीम गर्ल, ड्रीम गर्ल वाटतीये मी त्याला असं म्हणाला बाई. काय खरं नाही तुमचं, काय चाललंय तुमचं? तुम्हाला यम काय दिसतो? धर्मेंद्र आलाय काय म्हणताय? काय चाललंय तुमचं? खरंच आला होता हो, बोलला ना माझ्याशी. कुठे गेला बाई? उद्या पण येतो म्हणलाय, कुठे गेला बे? धर्मेंद्रजी, 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 ते राहिलं ना बाई. काय सुरू आहे या बाईचं? काय कळत नाही बाबा, ओरकटपणा चाललाय सगळा. खरंच ऑफिसला? नाही नाही निघालोच आहे, पण म्हटलं निघायच्या आधी तुम्हाला विचारावं, डबा घेऊन येणार आहात की नाही. नाही म्हणजे अजून मी मागवलं नाहीये, नाहीतर काय व्हायचं? दोन दोन डबे व्हायचे ना ऑफिसमध्ये. नाही नाही नका मागवू, मी आणते डबा. आणि हॅलो यावेळी तुम्हीच घेऊन या डबा, नाही म्हणजे हरवणार नाही ना. नाही हरवणार. आलेच ठीक आहे, भेटू आपण. आवाज दुकानात काम जरा कमी होत ना म्हणून लवकर आले. बरं झालं की मग. मी आलेच जरा जाऊ. हा जा ताई. कुठे जातेस तू? अगं बर्फीसाठी काही कपडे घ्यायचे रोजच्या वापरातले, ते घेऊन येते. काय कुठे बाहेर चालली शिक? हो बाहेर जाते. बर्फीसाठी काही पॉलिसीज बघायच्या होत्या ना, तर एजंटशी झालंय माझं बोलणं फोनवर. म्हटलं बघूया तो काय काय प्लॅन सांगतो. आणि मी येताना कपडे पण बघते. अच्छा अच्छा ठीक आहे ठीक आहे, सांभाळून जा. हो थोडा चार टाक. अरे वा
दुधीची भाजी माझी आवडती भाजी हा हो छान झाली नक्की ना खोट बोललो तर केस करा माझ्या बस अच्छा पण काय उपयोग 30 सेकंदात केस संपेल माझ नाही रेकॉर्ड आहे तुमचाच हो तो आहेच पण काय ना काही काही केसेस मध्ये जन्मठेप व्हावी असं कैद्यालाच वाटत असतं